फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे सोनाली कवडे तर आज आपण बनवणार आहोत गावरान काळ्या मसाल्यातलं सुक चिकन चला तर मग करूया तर फ्रेंड्स त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काळं वाटण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरती एक मोठा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दहा ते बारा खोबऱ्याचे तुकडे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या एक आल्याचा तुकडा आणि फ्रेश अशी कोथंबीर घ्यायची आहे आता हे सर्व छानपैकी आपल्याला भाजून घ्यायचे आता एका साइडला मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला होता त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि जे आपले खोबऱ्याचे तुकडे आहेत आपल्याला मस्तपैकी सगळीकडून सेम कलर येईल असे खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता आपलं खोबरं जे आहे ते छान असं खरपूस भाजून झालंय आता आपल्याला कांदा आणि जो लसणाच्या पाकळ्या आहेत दहा ते बारा ते आपण आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत सगळीकडून सेम भाजतील याची काळजी घ्यायची आणि करपवायच्या नाही आहेत सगळीकडे असा खरपूस भाजेला तर तुम्ही बघू शकताय कांदा आणि जे लसूण आहे ते पण आपला मस्तपैकी खरपूस भाजून झालेला आहे आता हे सर्व आपल्याला थंड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदी एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा काळा मसाला एक चमचा गोडा मसाला एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद आपल्याला ॲड आप करून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला नंतर ॲड करायची गरज पडणार नाही आणि इथेच आपल्याला ह्या सर्व मिश्रणामध्ये वाटण करताना सगळे मसाले इथेच ऍड करून घ्यायचे आहेत आता तुम्ही बघू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळे मसाले ॲड करून घेतलेत त्यानंतर फ्रेश अशी कोथंबीर भाजून घेतलेला कांदा भाजून घेतलेलं खोबरं लसूण आणि आद हे सगळं आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणीला टाकून थोडंसं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे छान याची मस्तपैकी वाटण तयार करून घ्यायचे तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता याचं मी मस्तपैकी काळं वाटण मिक्सरला तयार करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर फ्रेश अशी कोथिंबीर घेतली आहे त्याच्यानंतर मी पाव किलो चिकन घेतलं आहे स्वच्छ धुवून त्याची अर्धा तास मी त्याला शिजवून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक चमचा तेल मीठ आणि हळद टाकून त्याला अर्धा तास मी शिजवून घेतलेलं आहे आता त्याच शिजवलेल्या चिकनमध्ये मी तीन चमचे जे उकडून घेतलेलं जे पाणी असतं चिकन उकडलेलं ते पण ॲड करून घेतलेलं आहे जेणेकरून आपल्याला भाजी बनवताना जर पाणी लागलं तर त्या चिकनचंच पाणी वापरायचं आहे बाहेरचं पाणी वापरायचं नाही जेणेकरून त्या सुक्या चिकनला आणखीन जास्त छानपैकी टेस्ट येते आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदी मसाल्याचं चिकन बनवायचं आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा गॅसची फ्लेम ऑन करायची आहे कढईमध्ये तीन चमचे तेल ॲड करून घ्यायचे तेल छानपैकी गरम झाल्याच्या नंतर जो मसाला, कर, मसाला, मसाला, मसाला ले ले आहे म्हणजे आपलं काळं वाटण ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आणि छानपैकी तेलावरती परतून घ्यायचे तर फ्रेंड्स आता आपण लाल तिखट हळद त्याच्यानंतर गोडा मसाला काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला हे सर्व मसाले वाटणामध्ये ऍड केलेले आहेत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आपल्याला काहीही कोणताच मसाला ॲड करायची गरज नाही फक्त जे वाटून घेतलेलं जे काळं वाटण आहे तेच फक्त आपल्याला तेलामध्ये पाच मिनिट तेल स सुटेपर्यंत मस्त असं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकताय मसाल्याला छानपैकी तेल सुटलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून पाच मिनिट याला आणखीन छानपैकी तेल सुटेपर्यंत मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आता फ्रेंड्स तुम्ही बघू शकताय पाच मिनिट झालेले आहेत आणि जे आपले जे मसाले आहेत सगळ्यांनी छानपैकी तेल असं छान असं सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता मसाला पण छान असा तेलामध्ये परतला गेलेला आहे आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं जे चिकन आहे ते आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचे त्यासोबत तीन चमचे उकडलेलं जे चिकनाचं जे पाणी असतं ते पण आपल्याला यामध्ये ऍड करून आहे आता तुम्ही बघू शकताय मी बाहेरच्या पाण्याचा वापर केलेला नाही चिकन शिजवलेलंच पाणी या ठिकाणी ऍड केलेलं आहे आता हे सर्व छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे याच्यावरती कोथंबीर ॲड करून घ्यायची आहे झाकण ठेवून पाच मिनिट याला वाफ काढून घ्यायची आहे आता फ्रेंड्स बघू शकताय पाच मिनिटाच्या नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे कारण आपण मसाले पण ॲड केलेले आहेत आता आपण जेव्हा ज्या वेळेला चिकन उकडतो त्यावेळेला पण आपण मीठ ॲड केलेलं होतं आणि आत्ताही मीठ ॲड केले त्यामुळे जरा जपून ॲड करून घ्यायचं नाही तर आपली भाजी खारट होऊ शकते आता हे सर्व मसाले छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहेत झाकण ठेवून पाच मिनिटाच्या नंतर तुम्ही बघू शकताय सगळ्या आपल्या भाजीला मस्तपैकी तरी सुटलेली आहे चिकन पण मस्तपैकी शिजलेलं आहे पण ह्याला काय झालेली ग्रेव्ही आहे ग्रेव्ही राहिलेली आहे कारण चिकनचं पाणी पण सुटतं ना तर आता याच ठिकाणी झाकण ठेवून परत एकदा पाच मिनिट मस्तपैकी याला शिजवून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपली जी ग्रेव्ही आहे ती ले ले आहे, ले ले आहे, मस्त अशी शिजलेली आहे आणि प्रत्येक पीस शिजलेला आहे मस्तपैकी मसाल्यामध्ये सगळे कोटिंग पण झालेली आहे आणि दणदणीत असं आपलं गावरान गरम गावरान काळ्या मसाल्यातलं सुकं चिकन तयार झालेलं आहे आता आपण हे सर्व करूया तर फ्रेंड्स हे जे चिकन आहे याच्यावरती आता तुम्ही कोथंबीर आणि मस्तपैकी लिंबाचा रस पिळून तुम्ही गरम गरम भाकरीसोबत किंवा पोळीसोबत कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं आणि तयार आहे आपलं गावरान काळ्या मसाल्यातलं सुकं चिकन खूप लवकर होतं पटकन होतं आणि खायला पण अतिशय चविष्ट आहे एकदा बनवलं तर नेहमी नेहमी बनवताल आणि बोट चाटून खाताल थँक्यू फॉर वॉच